चेंबूर घाटला के जय मल्हार फाउंडेशन आयोजित घाटला चा राजा गणपति उत्सव में जेब्रो फाउंडेशन के सहयोग से ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया गया, जिसे लोगों का अच्छा प्रतिसाद मिला। इस रक्तदान शिविर में युवाओं ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और काफी मात्रा में लोगों ने रक्तदान किया। जय मल्हार फाउंडेशन के पदाधिकारी और रक्तदान करने आए लोगों ने इस आयोजन का महत्व स्पष्ट किया और जेब्रो फाउंडेशन का आभार भी व्यक्त किया। आइए देखते हैं लोगों का क्या कहना था। जेब्रो फाउंडेशनच्या माध्यमातून श्री आशिषजी गडकरी आम्हाला नेहमीच मदत करत असतात। आज 6-7 वर्ष झाली आम्ही हा ब्लड कॅम्प ठेवतो। आमचा हेतू हाच आहे की लोकांपर्यंत सगळ्या मदती जाव्या आणि सोशल वर्कला आमचा कुठेतरी हातभार लागावा। जय मल्हार फाउंडेशन नेहमीच याच्यासाठी तत्पर चांगला प्रकरण हे केला आहे। आपला सगळे व्हॉलंटियर्स आणि डोनर्सनी ऑलमोस्ट मोर दॅन 50 डोनर्स हॅव डोनेटेड ओवर हिअर आणि अशा प्रकारचे प्रकरण जास्त झालं पाहिजे, कारण दिस इज अ सर्व्हिस टू ह्युमॅनिटी। आपल्या सोसायटीला मदत करतात। सी ॲज असे गणेशोत्सवचे भरपूर प्रोग्राम होतात असतात, पण स्पेसिफिकली सोसायटीला मदत करणारे म्हणजे फॉर ब्लड डोनेशन कॅम्प आणि फार कमी असतात। आणि वी वॉन्ट मोर अँड मोर पीपल टू पार्टिसिपेट। आणि मला वाटतं की जय मल्हार फाउंडेशन आणि जेब्रा फाउंडेशनचे जे आपले आशिष गडकरी सर आहे, त्यांनी आपल्याला हे चांगलं हे मार्गदर्शन दिलं आहे। हे सगळं डोनर्स आणि ऑलमोस्ट मोर दॅन 50 डोनर्स आहे पार्टिसिपेटेड। आणि रक्तदान रक्त हे कोणी धर्म किंवा जात बघत नाही आहे आणि दिस इज अ ग्रेट वे टू हेल्प ह्युमॅनिटी। आपल्याकडे भरपूर मरीज आहेत, म्हणजे किडनी फेलियरचे पेशंट आहे, कॅन्सरचे मरीज आहे, थॅलेसिमियाचे रुग्ण आहे, जे छोटे बाळक आहे, त्यांना रेग्युलरली रक्ताची गरज असते। म्हणजे राईट फ्रॉम द एज ऑफ 6 मंथ्स अप टू टिल देअर एंटायर लाईफ दे आर डिपेंडंट ऑन ब्लड। ते ह्या मरीजांसाठी रेग्युलरली हे कॅम्प करत राहिलं पाहिजे। आणि ॲज अ पार्ट ऑफ नॅशनल ब्लड पॉलिसी वी वॉन्ट टू एन्करेज व्हॉलंटरी ब्लड डोनेशन, जे स्वैच्छिक रक्तदान, ज्यांना कोणी हे त्यांच्यावर दबाव नाही आणि ते स्वेच्छाने रक्त करतात। प्रतिसाद तर भरपूर छान मिळाला। जेवढे पण आमच्या मंडळातले युवक असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातले घाटल्यातले युवक असेल, त्यांनी आवर्जून येऊन इथे हजेरी लावली। मोर दॅन सरांनी सांगितल्याप्रमाणे 50 to 56 आम्ही ब्लड बॅग्स डोनेट केलेल्या आहे। जेम्रो फाउंडेशन प्रत्येक वेळी आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत करत असतं। त्याचप्रमाणे जय मल्हार फाउंडेशनच्या मंडळातले पण सभासद आवर्जून सुट्टी काढून इकडे ब्लड कॅम्प डोनेटसाठी येत असतात। तर पुन्हा एकदा जेम्रो फाउंडेशनचे जय मल्हार प्रतिष्ठानच्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी गडकरी साहेबांचे आभार व्यक्त करतो। मी एवढंच बोलू शकतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, तर प्रत्येकाने रक्तदान करू स्वेच्छेने करावे, जेणेकरून दुसऱ्याचंही प्राण वाचता येऊ शकतो। ज्याप्रमाणे आता कोरोनामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवला होता, त्याप्रमाणे यापुढेही कधी जाणवू नये एवढं मी बोलेन। थँक्यू। संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई।